हॅलो एवरीवन अँड वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये. आणि थंबनेल अँड टायटलने तुम्हाला समजलंच असेल की आपल्या चॅनलचं आपल्या व्हिडिओचा टॉपिक काय आहे आजचा. खूप जणांनी मला DM केले, खूप जणांनी मेसेज केले की भाई तू काय व्हिडिओज टाकत नाही. गाईज मला ना असं आहे का, मी क्वांटिटीवर नाही तर क्वालिटीवर बिलीव करतो. तर मला क्वालिटी चांगलीच चांगली क्वालिटी कशी देता येईल तुम्हाला ते बघतो मी. आणि क्वालिटी चांगली दिली तरच तुम्हाला आवडेल ना. आता मला काय, मी हप्त्याला काही व्हिडिओ काढून टाकू शकतो. बट कसं आहे, आता सध्या ही जी व्हिडिओ शूट होते, जी मी आता सध्या जे शूट करतो एडिट करतो ते स्वतः मला स्वतःला किती आवडलं, मी फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स करतो ना सगळं. मग ते माझे ऑडियन्स तुम्ही आहेत. आणि तुम्हाला जर ह्या गोष्टी नसतील माहीत आणि जर तुम्ही फर्स्ट टाईम हे सगळं एक्सपिरियन्स करताय तर तुम्हालाही जरा चांगलं वाटेल बघायला. म्हणून मग मी थांबतोय, जरा वेट करतोय, चांगला विचार करतोय, पूर्ण रिसर्च करतोय याच्यावरती. आणि मगच मी व्हिडिओ काढतो आहे. लव सिरीज आहे, मी नवी सिरीज स्टार्ट केली लव सिरीज, तर त्याचा पहिला व्हिडिओ आहे. सो या व्हिडिओ आवडली तर पूर्ण बघा. आणि मी सांगणार नाही आता त्या लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला, तुम्हाला आवडलं तर करा. हाय आर्यन, कसं आहेस? बरे बरे ना सगळं एकदम. एक क्वेश्चन विचारतो भाऊ तुला, का रिलेशनशिपमध्ये धोका कोण देतो, मुलगा की मुलगी? रिलेशनशिपमध्ये कोण लवकर धोका देतो, मुलगी का मुलगा? आन्सर याच्यावरती का मुलगा का मुलगी. रिलेशनशिपमध्ये कोण धोका देतो पहिला, मुलगा की मुलगी? विचारतो की रिलेशनशिपमध्ये सर्वात पहिले धोका कोण देतो, मुलगा की मुलगी? रिलेशनशिपमध्ये सगळ्यात पहिले धोका कोण देतो, मुलगा की मुलगी? का रिलेशनशिपमध्ये कोण पहिला धोका देतो, मुलगी का मुलगा? रिलेशनशिपमध्ये धोका कोण देतो, मुलगा की मुलगी? रिलेशनशिपमध्ये भाऊ धोका कोण देतो, मुलगा की मुलगी? रिलेशनशिपमध्ये धोका कोण देतो, मुलगा की मुलगी? रिलेशनशिपमध्ये धोका कोण देतो, मुलगा की मुलगी? रिलेशनशिपमध्ये कोण धोका देतो, मुलगा की मुलगी? रिलेशनशिपमध्ये धोका कोण देतो, मुलगा की मुलगी? रिलेशनशिपमध्ये धोका कोण देतो, मुलगा की मुलगी? रिलेशनशिपमध्ये धोका कोण देतो, मुलगा की मुलगी? रिलेशनशिपमध्ये धोका देतो, मुलगा की मुलगी? रिलेशनशिपमध्ये धोका कोण देतो, मुलगा की मुलगी? रिलेशनशिपमध्ये धोका कोण देतो, मुलगा की मुलगी? की रिलेशनशिपमध्ये धोका कोण देतो, मुलगा की मुलगी? मग काय आन्सर याच्यावर, कोण देतो, मुलगा की मुलगी? मुलगी दे का? पण मुलगी दे, पण कारण मुलगी देते मॅक्सिमम टाइम ते लडक्या देते. मुलगी का? पोरी का? पण लडका लडकी. अरे रुको, मुलगी देते, मुलगी देते, मुलगी देते, मुलगी का? मुलगी देते, मुलगी देते, मुलगी देते तो मुलगा का मुलगी? मुलगी. हां मुलगी का रे भाऊ, धोका देतो, मुलगा की मुलगी? मुलगी देते. ऑफकोर्स. एक रीजन सांग ना का, एक जेन्युइन रीजन. ओके, कारण का जेव्हा मुलं असतात ना मुलांना टाइम नसतो, तर ना मुलींना असं वाटतं की मला टाइम नाही देत म्हणून मी माझ्यासोबत जास्त राहणार नाही. तेव्हा दुसरा मुलगा तिला मेसेज करतो ना, तर तो तिच्याशी बोलतो, त्याच्या रिलेशन मध्ये असं वाढत जात, पिल्ला चांगलं होतो ना. पॉइंट आहे, म्हणून तिला असं वाटतं याच्यापेक्षा हो मला जास्त साथ देईल. ती आपलं रिलेशन काही ना काही कारण बनवते तोडण्यासाठी, आपलं रिलेशन तोडून टाकते आणि दुसरं सोबत जाते. मुलगा तिला नाही लग्न आवडला, त्यांच्याकडे पैसा जर असेल, तिला पैसा पाहिजे असतो, एवढं सांगायचं मला फील होत आहे. जाऊ दे, नको रडू, मुलंच देत असतील. तेव्हा मुलांनी काय करायला पाहिजे, सगळ्यात जास्ती रिलेशनशिप मध्ये धोका कोण देतो? सिच्युएशन. पण एक तरी पण पर्टिक्युलर असं नाही बोलू शकत ना, हा बरोबर आहे किंवा ती बरोबर आहे असं आपण नाही ठरवू शकत ना. सिच्युएशन जशी असेल तसं वागाल ना माणूस, असतं थोडी का ही ठरवूनच का हीच देतो किंवा हीच देते असं नसतं ना, सिच्युएशन असते ना. असं पण असतं का? पोर का? का मला रिझन सकट पाहिजे मला भाई, तसंच नाही पोरं पण असंच बोलले. मग तू आता या बघ, या पोरं सगळे मला बोलत का मुलगी, बरोबर? हा आता मुली का बोलत पोरं, तर मग पोरं का ब्रेकअप करतात असं? हा आता तूच बोलले ना पोरं, सांगू का पोरी डबल डेट करतात?
मॅचात चुकी कोणाची असते? पॉइंट बोलली भाई, पॉइंट बोलली. चुकी कोणाची असते? पॉइंट बोलली भाई, पोरी डबल डेट करता भाई. हा चुकी कोणाची असते? पोरगी म्हणून सांगते मी दुसऱ्यांचं बघितलंय म्हणून. मुली डबल डेट करतात याचा अर्थ कोण? मुलगी चुकीचं का मुलगा चुकीचा? ओके थँक्यू. कारण की मला दिलाय ना म्हणून तर बोलतोय. स्वभावावर स्वभावावरती पण तरी पण तुला काय वाटतं? परा देतात कधी पोरी? अच्छा, ते त्यांच्या स्वभावावरती आहे का? तुझ्या काय लागतं? वो अपने से ज्यादा बेटर लड़के को ढूंढते रहते हैं हमेशा. रिलेशनशिप मध्ये आलो ना आपण त्या मुली सोबत अट्रॅक्ट होतो नाही का? आपण अट्रॅक्ट झालो त्यानंतर तिला कोणत्या दुसऱ्या भेटत मग ते आपल्याला वगैरे भाव देत नाही, आपण डिप्रेशन मध्ये जातो. थँक्यू ब्रो. माझी गोष्ट असते प्रत्येक जण बेटर शोधतो ना, त्याच्यामध्ये कोण कोणाला धोकोला सांगत नाही. मुलगा पण येतो, मुलगी पण येतो. मुलं काय तुला माहित आजकालची मुलं कशी असतात? मुलगी कसं बेटर शोधण्यामध्ये असते म्हणजे पर्टिक्युलर असं बेटर शोधत असते म्हणून. थँक्यू. तिला कायम दुसरा साथीदार पाहिजे असतो, तिच्या मनासारखं तिला करायला लागतो. असं हात बीत कापतो आम्ही काय प्रशिक्षण. आपल्या मनात एकच मुलगी राहते पण मुलीच्या मनात भरपूर एकच मुलगी राहते. मुलींच्या मनात भरपूर मुलं राहतात. त्यांना पैसा कमी पडतोय काय? पैसा कमी पडतोय. दुसरा भेटतो ना राव म्हणून धोका देते का? धोका म्हणजे धोका देते पण अनुभव. ठीक आहे. मुलीचा विषय हार्ड असतो, ट्रस्ट ठेवत नाही सकत मुलीवर म्हणून ती कधी पण आपल्याला सोडून जाऊ शकते. धोका देते मुलगी. थँक्यू. कारण की मुलीला फ्युचर आणि करिअर शिवाय काय दिसत नाही. कारण की मुलीला पैसे शिवाय अजून काय दिसत नाही. बरोबर. ही गोष्ट तर पहिले येते माहिती. येस. आणि फ्युचर त्यांना पुढे जाऊन त्यांना माहित नाही की पोरगा धोका नाही देऊ शकत. बरोबर. पोरगा काय ना काय करू शकतो, त्याच्या पायावर उभा राहू शकतो, पोरीला पण सांभाळू शकतो. हे तर तुम्हाला माहितीच असेल, तुम्ही पण पोरगा नाही का? मग त्याच्यामुळं पोरी रिलेशन मध्ये नाही येऊ शकत, त्या गोष्टी मध्ये कम्फर्टेबल नसतात. त्यामुळे आपल्याला रिलेशन पुढे चालवायसाठी ते लोक हे नाही वापर करतात मुलांचा. बरोबर. पैशाबद्दल पुढे वगैरे काहीवर व्हॉटएव्हर असतं ते, त्याच्यामुळं एवढंच असतं. रिलेशनशिप मध्ये धोका कोण देतो? ओके. हा तर रिलेशन मध्ये असं असतं की पर्सन डिपेंड असते की असं नाही की प्रत्येक वेळेस की मुलगाच मुलीला धोका देतो. बरोबर. एखादी मुलगीच धोका देते असं नाही. बरोबर. त्यांचे रिलेशन्स काय लेवलचे आहेत ते डिपेंड करतात. डिपेंड. आणि खरं तर कसं असतं की रिलेशन म्हणजे काय? मैत्रीचे रिलेशन असतात, प्रेमाचे रिलेशन असतात, आणि यातला जो फरक ज्याला कळला ना प्रेमाचा मैत्रीचा, बरोबर, त्याप्रमाणे माणूस रिलेशन. पण आजचं जनरेशन तू बघितलंय स्वार्थी जनरेशन. स्वार्थी. बरोबर आहे. आणि कसं असतं की प्रत्येक जण हा प्रेम या शब्दाच्या पलीकडे जायचा कधी प्रयत्न करतो. प्रत्येक जण असं विचार करतो की चला माझं रिलेशन आहे यात मला काय भेटेल, काय भेटेल. बरोबर आहे. शारीरिक सुख आहे की माझं काय वैयक्तिक फायदा काय आहे? फायदाच बघते माणूस. फायदाच आहे. या दृष्टिकोनातून लोक रिलेशन जोडतात आणि त्यांचा वापर करून घेतल्यानंतर त्यांचे रिलेशन तोडून टाकतो. हा सध्या जनरेशन चाललेला हा सगळ्या गोष्टी आहेत. पण जर खरा प्रेम या शब्दाचा अर्थ बघितला तर त्याला त्याग. त्याग. बरोबर. त्याग. आणि प्रेम शब्द असं असते की जर आपण एखाद्यावरचं प्रेम करतो त्याच्या वाईट त्याच्या चांगल्या त्या ज्या काही गोष्टी आहेत त्या ऍक्सेप्ट करून त्याच्याबरोबर आयुष्य घालवणं. घालवणं. बरोबर. ही जी शपथ प्रेम. येस. पॉईंट. म्हणजे तुमचा काय कॉन्ट्रिब्यू का प्रेम कसं आहे की आत्ता जनरेशन जे आहे बघा स्वार्थ आणि स्वार्थातून मिळणाऱ्या गोष्टी ह्या बाहेर कुठेही मिळतील. बरोबर. पण क्षणिक सुखासाठी एखाद्याचा विश्वासघात करणं. बरोबर. किंवा त्यांनी आपल्यावर टाकलेला जीव किंवा त्यांनी आपल्यावर केलेलं प्रेम. बरोबर का नाही? याची किंमत त्याने ओळखली पाहिजे. बरोबर. समजा फॉर एक्झाम्पल एक मुलगा आहे एक मुलगी आहे तर त्या मुलींनी फक्त त्या मुलाचा वापर करून घेतला. बरोबर का नाही? पुढे जाण्यासाठी या विषयामध्ये काहीतरी त्या टेम्पररी तिला काहीतरी गोष्टी करता भागा. पण जेव्हा तिला खऱ्या प्रेमाची गरज भासते ना तेव्हा तिला त्या मुलाची आठवण आठवण. तर हे प्रेम म्हणजे
संकल्पना किंवा ही जी समीकरण त्याने बनवलं, देव म्हणा, निसर्ग म्हणा किंवा एक अद्भुत शक्तीने त्याने फक्त एकमेकाबद्दल आपुलकी, एकमेकाबद्दल सहानुभूती आणि एकमेकाला आयुष्यभर जपण्याची एक सांगड घातली. सांगडलाच म्हणतो सांगू इच्छितो. मी एकदम मराठी गाणं पाहिलं, प्रेमासाठी झुकले खाली धरणीवर वा वा. तर प्रेमासाठी ना हे आकाश पण धरणीवर झुकू शकतो. अरे जीजू थँक्यू. हाय पिलो. प्रेम म्हणजे काय पिलो? अरे वा थँक्यू. चेक करा चेक. शिपमध्ये धोका ऍक्च्युली तो सिच्युएशननुसार धोका होतो. जर पोरीला न सांगता पोरगा साईडला झाला तर तो पोरीसाठी धोका होतो, आणि पोराला काही कारण न देता पोरी गेली तर तो पोरासाठी धोका होतो. म्हणजे याचं मूळ कारण सिच्युएशन आहे. जी जशी सिच्युएशन तयार होईल तसा तुम्ही समजू शकता का काय धोका आहे का प्रेम आहे. बरोबर. थँक्यू. आताच्या मुलांचं काय माहिती का, म्हणजे असे रिलेशन असतात ना का, दहा दहा पंधरा पंधरा वर्षाचे पण रिलेशन असतात, ते पण रिलेशन तुटतात. कशावर ना मुलगा काय विचार करतो, अगं तू तेव्हा अशी होती, तू आता पण तशी का नाही, मुलगी पण तर विचारते तू तेव्हा असा होतास. जास्त टॉक्सिक राहिल्यावर मध्ये समोरच्या आपल्याला चुकत्या समजतात. पॉइंट आहे, पॉइंट आहे. टॉक्सिक आणि पॉझिटिव्ह झाल्या चालेल. सिच्युएशन म्हणजे सिच्युएशननुसार पोरी जाते का? एक सांग. एक तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितलीत की काय कशी व्हिडिओ झाले, आणि मग सर्वांचे आन्सरही तुम्ही ऐकले. तर मला, मी जेव्हा हा व्हिडिओचा टॉपिक म्हणजे विचार केला होता, मला असं वाटलं नव्हतं की असे पण आन्सर्स येतील. मी असं विचार करत होतो की मुलगा मुलीचं नाव देईल, मुलगी मुलीचं मुलाचं नाव देईल, बट असं नाही, जरा वेगळंही झालं. आणि त्याच्या व्यतिरिक्त काही जणांनी त्यांचे स्वतःचे आन्सर दिले, बट ते जेन्युइन होते, की असं नाही का काही पण आन्सर दिले, खूप चांगले होते. म्हणजे सिरियसली त्यांच्यासोबत झालं आहे, घडलं आहे, म्हणून त्यांनी ते त्यांचा अनुभव वाटला आहे सोबत. तर आता मी माझा अनुभव तुम्हाला शेअर करायला मला आवडेल, मी तुम्हालाही सांगतो. तर प्रेम, प्रेम शब्दातच एक वेगळी एक भावना आहे, वेगळी एक म्हणजे एक वेगळीच मजा आहे. मग तो नाव घेतला असेल तरी पण आपल्या चेहऱ्यावर कशी स्माईल येते, मनात एक नवीन एक ऊर्जा तयार होते, असं आहे. आणि प्रेमाचं नाव कसे, तर जिजूने जसं सांगितलं, त्याग. आपण काही गोष्टीचा त्याग करून त्या प्रेमाकडे जावं लागतं. तर प्रेमाचं अर्थही त्याग आहे, किंवा आपण प्रेम हा असा असतो की समोरच्या व्यक्तीवर अपेक्षा न करता काही गोष्टी, म्हणजे आपण नाही का अपेक्षा करतो कुठल्या गोष्टीकडून, ती अपेक्षा न करता त्या व्यक्तीवर प्रेम करणं, यालाही याला प्रेम म्हणतात. पण आजकालची जी जनरेशन आहे त्यांना प्रेमाचा अर्थ समजत नाही, बिकॉज ऑफ ते लोकांचं बघतायत आणि लोकांचंच बघून मग ते करतायत, असं झालं. आणि मग ते पहिल्यासारखं प्रेम आजकाल म्हणजे आहे असं नाही गाईज की नाही आहे, संपलं आहे याच्यातला बिलकुलही अर्थ नाही, आहे पण थोडं कमी झालं आहे. आता संपलं नाही याचा अर्थ का असं बोललो, तर माझंच घ्या. एक वर्षापूर्वी माझी जी गर्लफ्रेंड होती हिरोईन, ती मला सोडून गेली, बरोबर. आय मिस्ड हर. अजून पण मी तिच्याच तिचा वेट करतो आहे, अजून पण तिचीच वाट बघतो आहे मी, का हिरोईन येईल तिची. मी अजूनही खूप मनापासून वाट बघतो का ती येणार, आणि मी त्या आशेवर थांबलो आहे. म्हणजे असं नाही की मी दुसरी कोणी मला आवडत नाही किंवा क्रश नाही किंवा काय आहेत, पण ना कुठल्याही मुलीकडे बघताना त्या ज्या मुलीकडे बघून जी वाईब यायची, जी मजा यायची, जे ते मनाला जे
सुकून भेटत ते भेटत नाही. काही गोष्टी नाही घडत आपल्या मनाविरुद्ध घडतात. पण असं नाही की नाही होत प्रेम आजकालच्या जगात. नाही आहे जगात आहे प्रेम अजूनही तसंच आहे. म्हणजे मी अजूनही स्टोरी बघितली आहेत. मी एक स्टोरी आताच ऐकली माझ्या मित्राकडून की एक मुलगी असते तिला त्याचीच फ्रेंड आहे ती की तो तिला लहानपणापासून काय प्रेम बीम हे सर्व काय आवडत नव्हतं काय नव्हतं. बट जशी ती कॉलेजमध्ये आली तिला एक मुलगा दिसला त्याशी तिच्याशी तो बोलला तर तिला ते जरा मनाला खूप चांगलं वाटलं आणि मग ती त्याच्या प्रेमात पडली. प्रेमात पडली मग ते बोलायला लागले झालं बातचीत झाली बातचीत झाली. बट मग तिने त्याला प्रपोज मारला पण ती तो नाही म्हटला बोलतो का आपण फ्रेंड म्हणून राहू फ्रेंडच चांगले तसं. पण मग ती मुलगी अजूनही त्या प्रेम लवर प्रेम करते अजूनही थांबले त्याच्यासाठी आणि अजूनही वेट करते का हा येईल वाट बघेल मी आयुष्यभर. असं निस्वार्थ प्रेम या जगात असतं आणि प्रेमाचा अर्थ काय निस्वार्थ प्रेमच करणं. तर आजकालचं जनरेशन काय करते वासना वासनासाठी गेलेलं म्हणजे काहीतरी कारणासाठी गेलेलं का त्यांना काहीतरी पाहिजे अपेक्षित आहे त्या गोष्टी मुलं गेलेलं आहे. बट मग पहिलेचं प्रेम का होतं निस्वार्थ प्रेम त्या व्यक्तीने निस्वार्थ प्रेम करायचं असं. पण आजकालचं काय वासना किंवा अट्रॅक्शन याच्यावरतीच डिपेंडेड आहे. तर मग माझी जी जनरेशन आहे आता जी मुलं आहेत आम्ही 16, 17, 18, 19, 20 वर्षाच्या 15 स्टार्ट होते. तर मुलांना मुलींना प्रेम करायच्या आधी विचार करा की आपण जे करतोय त्याचा फायदा काय किंवा पुढं आपल्याला कसा त्रास होईल. आजकाल मी आता हे पण बघितलं की 7वी 8वीच्या मुलांच्या 6वीच्या मुलांचं पण रिलेशनशिप रिलेशनमध्ये ते आहेत. मला किती जण मित्र भेटतात आणि बोलतात ते बघ भावा त्यांचे आयटम आहे पण तुला आयटम नाही. हा बोला जाऊ दे असू दे बट त्यांना काय ते निंबानिंबीचं प्रेम आहे त्याचा काय अर्थ नाही त्या गोष्टीचा असं पण होईल. पण मग असं सांगायचं मला की प्रेम करा नाही असं म्हणत पण मग तो अट्रॅक्शन नको आहे किंवा काय कामापुरती नको आहे तर काहीतरी कारण नको आहे. त्या व्यक्तीवर आपण प्रेम करतोय फक्त प्रेम करतोय बस निस्वार्थ प्रेम बाकी काही नाही आपल्यामध्ये असं प्रेम ठेवा. नाहीतर मग त्या प्रेमाची एक मर्यादा असते त्या प्रेमाचा एक वय असतो त्या वयात प्रेम करा. कारण की जेव्हा आपल्यावरती जबाबदाऱ्या येतील आणि मग तेव्हा आपण प्रेम करू तेव्हा आपला समजेल की प्रेमाचा अर्थ काय आहे. तर मग या जास्तीच म्हटलो आणि तरी पण प्रेमाची जी व्याख्या आहे ती तुम्हाला समजली अशी गोष्टी विचार करा. प्रेम करायच्या आधी फॅमिलीचा विचार करा कारण की आईबाप आपल्यावर खूप प्रेम करतात. ते निस्वार्थ प्रेम करतात आपल्याला कळत नाही पण ते खूप प्रेम करत असतात आणि त्या मुलीशी जास्ती ते आईबाप आपल्याला प्रेम करत असतात पण आपण आईबापाशी जास्ती भांडतो त्या मुलीसाठी. बट विचार करा या गोष्टीवरती प्रेमात आणि अट्रॅक्शनमध्ये काय फरक. व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला आवडला असेल तरच मी जे सांगतो ते करा. बट आज मी बोलणार नाही की लाईक कमेंट शेअर करा सबस्क्राईब करा. तुम्हाला आवडलं तर करा. थँक्यू. भेटूया लवकरच. गुड बाय.